आज आपण मॅथचं सेकंड लेक्चर सुरू करूया. काल आपण बेसिक पाहिलं, काही फॉर्म्युले पाहिले आणि काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत. बेसिक मध्ये आपण काय पाहिलं, डिफरेंशिएशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज आणि त्यासाठी लागणारे फॉर्म्युले पाहिले. फॉर्म्युल्यांची परत एकदा रिव्हिजन करून घेऊया. वाय आणि इथं वाय डॅश, त्याचा डेरिव्हेटिव्ह जर कॉन्स्टंट असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह झिरो, आणि एक्स रेस टू एन असेल तर एक्स रेस टू एन मायनस वन. थर्ड, रूट एक्स असेल तर 1/2 root x. फोर्थ, 1/x असेल तर -1/(x^2) 2. e^x असेल तर सिंपल e^x. a^x असेल तर a^x log(a). साइन एक्स साठी cos(x), आणि cos(x) साठी सी आलाय म्हणजे इथं मायनस लागणार, -sin(x). tan(x) साठी sec²x, आणि cot(x) साठी इथं सी आलाय म्हणजे इथं -cosec²x. सी आलं तर मायनस लावायचं. सेक एक्स असेल तर इथं वाय आणि वाय डॅश. सेक एक्स इंटू टॅन एक्स. कोसेक एक्स असेल तर, कोसेक एक्स असेल तर इथं सी लागलाय म्हणजे इथं मायनस येणार. कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. हे झालेत आपले फॉर्म्युले. लॉग एक्स असेल तर 1/(x), आणि 1/(x^n) असेल तर -n/(x^n+1). आता काय प्रॉब्लेम बघून घेऊया. समजा साईन एक्स दिलंय y=sin(x), तर त्याचं डिफरेंशिएट कसं करणार? डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy/dx. साईन एक्स साठी काय येत आहे? साईन एक्स, आणि साईन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय? cos(x). dy/dx=cos(x). समजा आता साईन एक्सच्या जागी sin(x²) आहे, तर याला कसं सॉल्व्ह करणार? आता साईन एक्स तर आहे पण इथं एक्सच्या जागी x² पण आलाय, तर त्यासाठी डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy/dx=, आता साईन एक्स साठी डेरिव्हेटिव्ह काय आहे? cos(x), पण इथं x² आलाय त्याच्यामुळे इथं x² लावून घेणार, आणि x² सुद्धा, हे एक सुद्धा x² हे सुद्धा एक फंक्शन आहे, त्याच्यामुळे d/dx(x²) cos(x² जसं तसं, आणि x² डेरिव्हेटिव्ह काय येईल? 2x. dy/dx=2x cos(x². द थर्ड एक्झाम्पल, आता समजा साईन x² नाही तर sin²x आहे, त्याला सॉल्व्ह कसं करणार? डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता sin²x आलाय आणि आपल्याकडे फॉर्म्युला काय, x^n जर असेल तर n इथं येणार आणि x^n-1 होणार. हा झाला आपला फॉर्म्युला, याच्यानुसार सॉल्व्ह करणार.
आता dy अपॉन dx, आता हे एक्स रेस टू एन असं ट्रीट करायचं साईन स्क्वेअर एक्स ला, त्याच्यामुळे इथं काय येईल टू साईन टू मायनस वन एक्स रेस टू एन मायनस वन, आणि हे एक्स जसंच तसं टू साईन टू मायनस वन वन एक्स dy अपॉन dx. आता समजा साईन ऑफ लॉग ऑफ एक्स हे फंक्शन आहे इज इक्वल्स टू वाय, तर याचं डीवाय बाय डी एक्स कसं येणार? इथं साईन ऑफ एक्स पण आहे आणि लॉग ऑफ एक्स पण आहे, तर आधी साईन ऑफ एक्सला डिफरन्शिएट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर लॉग ऑफ एक्सला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डीवाय अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू, आता साईनसाठी काय येणार कॉस कॉस ऑफ, आणि इथं एक्सच्या जागी आहे लॉग ऑफ एक्स, त्याचं जसं तसं लिहून घ्यायचं, पण लॉग ऑफ एक्स हे सुद्धा फंक्शन आहे तर त्यालाही डिफरन्शिएट करून घ्यायचं. लॉग ऑफ एक्स कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स, आणि लॉग ऑफ एक्स साठी वन अपॉन एक्स, हे झालं आपलं डी वाय अपॉन डी एक्स. याला कसं लिहू शकतो? dy अपॉन dx कॉस ऑफ लॉग ऑफ x अपॉन x. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया, फिफ्थ एक्झाम्पल. साईन ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर, आता याच्यात साईन एक्स पण आहे, याच्यात साईन एक्स पण आहे, लॉग एक्स पण आहे, लॉग एक्स स्क्वेअर आहे आणि एक्स स्क्वेअर पण आहे, याच्यात तीन तीन फंक्शन आपल्याला डिफरन्शिएट करायचे. आता याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, हे आहे आपलं फंक्शन वाय. आता डी वाय अपॉन डी एक्स, वाय या फंक्शनला आपण डिफरन्शिएट करतोय. आता साईन एक्स साठी काय फॉर्म्युला आहे आपला? कॉस एक्स. तर इथं कॉस हे एक्स म्हणजे लॉग ऑफ एक्स आहे आपलं, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर, जसंच तसं लिहून घ्यायचं. आता डिफरन्शिएट करायचं आपल्याला लॉग ऑफ एक्स स्क्वेअर ला, डी वाय अपॉन डी एक्स. सेकंड स्टेप कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर जसं तसं, आणि लॉग ऑफ एक्स स्क्वेअर साठी काय ना, लॉग ऑफ एक्स साठी आपण फॉर्म्युला आहे वन अपॉन एक्स, तिथं इंटू वन अपॉन एक्स स्क्वेअर, हे एक्स स्क्वेअर आहे फंक्शन, पण आता एक्स स्क्वेअर सुद्धा हे फंक्शन आहे, त्याच्यामुळे डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. इज इक्वल्स टू कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर जसं तसं इंटू वन अपॉन एक्स स्क्वेअर, आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय? टू एक्स. आता हे एक्स एक्स कॅन्सल, म्हणजे उरणार काय? कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर लॉग ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन एक्स, हे आपला आहे डी वाय अपॉन डी एक्स. नेक्स्ट क्वेश्चन, सिक्स क्वेश्चन, लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स. आता याच्यात सुद्धा दोन फंक्शन आहे, एक लॉग फंक्शन आहे आणि एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे टॅन ऑफ एक्स, हे आहे आपलं वाय फंक्शन. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, आता लॉगला डिफरन्शिएट करणार लॉग ऑफ एक्सला आणि टॅन ऑफ एक्सला सुद्धा. पहिल्यांदा लॉग ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? वन अपॉन एक्स. तर लॉग ऑफ एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? वन अपॉन एक्स. हा झाला आपला फॉर्म्युला.
dy upon dx, log of x साठी काय डेरिवेटिव tan 1 upon x, आता x चे जागी tan of x आहे जसं तसं लिहून टाकायचं, पण tan of x हे सुद्धा फंक्शन आहे त्याच्यामुळे त्यालाही डिफरेंशिएट करून घ्यायचं, dy dx of tan of x इज इक्वल टू 1 upon tan of x into sec square x इक्वल टू, आता tan of x ला कसं लिहिणार, 1 upon साइन ऑफ एक्स अपॉन कॉस ऑफ एक्स, आणि सेक्स स्क्वेअर एक्स ला कसं लिहिणार, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, आता हे कॉस एक्स कॅन्सल राहणार काय, 1 अपॉन साइन एक्स इंटू कॉस एक्स, हे आपलं डीवाय अपॉन डी एक्स. नेक्स्ट क्वेश्चन, लॉग ऑफ अंडर रूट ऑफ साइन ऑफ एक्स, त्याच्यात लॉग फंक्शन पण आहे, अंडर रूट पण आहे आणि साइन ऑफ एक्स आहे, त्याच्यामुळे आपल्याला तीन वेगवेगळ्या पद्धतीने त्याला डिफरेंशिएट करावं लागेल. हे आपलं फंक्शन आहे वाय, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग ऑफ एक्सचा डेरिवेटिव काय आहे, 1 अपॉन एक्स इज इक्वल्स टू 1 अपॉन, आता हे एक्स आहे आपलं अंडर रूट साइन ऑफ एक्स, तो अंडर रूट साइन ऑफ एक्स, पण अंडर रूट साइन ऑफ एक्स हे सुद्धा फंक्शन आहे त्याच्यामुळे त्यालाही डिफरन्शिएट करून घ्यायचं, डी बाय डी एक्स ऑफ अंडर रूट साइन ऑफ एक्स. आता जर अंडर रूट असला, अंडर रूट ऑफ एक्स जर असेल, तर त्यासाठी आपलं डेरिवेटिव्ह काय येतो, 1 अपॉन अंडर रूट एक्स असेल तर त्याचा डेरिवेटिव्ह काय, 1 अपॉन 2 रूट ऑफ एक्स, याला त्या पद्धतीने डिफरेंशिएट करून घेणार. आता हे 1 अपॉन अंडर रूट साइन 2, 1 अपॉन अंडर रूट साइन ऑफ एक्स जसं तसं, आणि हे 1 अपॉन 2 रूट ऑफ साइन ऑफ एक्स. आता साइन ऑफ एक्स हे सुद्धा फंक्शन आहे त्यालाही डिफरेंशिएट करून घेऊया, साइन ऑफ एक्स इंटू 1 अपॉन 2 रूट ऑफ साइन ऑफ एक्स इंटू साइन ऑफ एक्सचा फॉर्म डेरिवेटिव काय आहे, कॉस ऑफ एक्स इज इक्वल्स टू, आता हे दोन साइन ऑफ एक्स झालेत, कॉस ऑफ एक्स वर येऊन जाईल, आता हे दोन साइन ऑफ एक्स झाले ते पण अंडर रूट मध्ये, म्हणजे अंडर रूट साइन ऑफ एक्स त्याचा स्क्वेअर इंटू 2, आता हे रूट आणि अंडर रूट कॅन्सल होऊन जाईल, कॉस ऑफ एक्स अपॉन साइन ऑफ एक्स इंटू 2, कॉस ऑफ एक्स आणि साइन ऑफ एक्स अपॉन साइन ऑफ एक्स काय, कॉट ऑफ एक्स, हे झालं आपलं कॉट ऑफ एक्स, हे फंक्शन 1 अपॉन 2 जसं असतं तसं इथलं, आणि इथं कॉट ऑफ एक्स डीवाय अपॉन डी एक्स. नेक्स्ट क्वेश्चन, रूट ऑफ क्वेश्चन नंबर 8, रूट ऑफ लॉग ऑफ सेक ऑफ एक्स, त्याच्यातही तीन फंक्शन आहे, पहिलं रूट फंक्शन, त्याच्यानंतर लॉग साठी फंक्शन, लॉग साठी आणि त्याच्यानंतर सेक एक्स. आता आधी रूट साठी डेरिवेटिव्ह काढायचा, त्याच्यानंतर लॉग साठी आणि त्याच्यानंतर सेक एक्स साठी. डिफरेंशिएट हे आपलं आहे फंक्शन वाय, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, हे कंपल्सरी, डीवाय अपॉन डी एक्स. आता रूट अंडर रूट जर असेल रूट ऑफ एक्स, तर त्यासाठी आपला डेरिवेटिव्ह काय येतो, 1 अपॉन 2 रूट ऑफ एक्स, 1 अपॉन
आपला रूट ऑफ एक्स काय आहे, लॉग ऑफ सेक ऑफ एक्स, हे जसं तसं लिहून घ्यायचं. हा आपला फॉर्म्युला, लॉग ऑफ सेक ऑफ एक्स. आणि टू रूट ऑफ सेक ऑफ एक्स आणि डी बाय डी एक्स, हे सुद्धा खालचं लॉग ऑफ सेक ऑफ एक्स हे सुद्धा फंक्शन आहे, त्याच्यामुळे लॉग ऑफ सेक ऑफ एक्स याला आपण डिफरन्शिएट करून घेणार, इज इक्वल्स टू वन अपॉन टू रूट ऑफ लॉग ऑफ सेक ऑफ एक्स हे ब्रॅकेटमध्ये इन टू लॉग एक्स जर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, वन अपॉन एक्स. तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, वन अपॉन सेक ऑफ एक्स. पण सेक एक्स हे सुद्धा एक फंक्शन आहे, त्यालाही डिफरन्शिएट करून घेणार सेक एक्स फॉर्म्युला. आणि सेक एक्स असेल तर त्यासाठी काय डेरिव्हेटिव्ह येतो, सेक एक्स इंटू टॅन एक्स. आता वन अपॉन टू अंडर रूट लॉग ऑफ सेक एक्स इंटू वन अपॉन सेक एक्स इंटू, आता हे सेक एक्स साठी सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स. आता हे सेक एक्स कॅन्सल, आपलं काय उरलंय, टॅन एक्स अपॉन टू रूट ऑफ लॉग ऑफ सेक एक्स डी वाय अपॉन डी एक्स. नाईन नंबर प्रॉब्लेम. फाईव्ह कॉट एक्स क्यूब, फाईव्ह कॉट एक्स क्यूब. आता त्याच्यात कॉट फंक्शन आहे आणि एक्स क्यूब आहे, तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, हे आपलं आहे फंक्शन वाय. डी वाय अपॉन डी एक्स, पाच तर कॉन्स्टंट आहे, त्याला जसंच तसं लिहून घ्यायचं. आणि कॉट एक्स क्यूबसाठी कॉट एक्स जर असेल तर काय वापरतो आपण, इथं सी आहे म्हणजे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, इथं मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, इथं एक्स क्यूब आहे तर एक्स क्यूब. आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूबला आपण डिफरन्शिएट करून घेणार, मायनस फाईव्ह कोसेक कोसेक स्क्वेअर एक्स क्यूब इंटू एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह थ्री एक्स स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर टेन. एटीन एक्स क्यूब वाय इज इक्वल टू एटीन एक्स क्यूब प्लस थ्री लॉग ऑफ एक्स, लॉग ऑफ एक्स प्लस फोर टॅन ऑफ एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डी वाय अपॉन डी एक्स. एटीन एक्स क्यूब, एक्स क्यूबसाठी आपलं काय असतं, ज्यावेळेस एक्स रेस टू एन असेल त्यावेळेस डेरिव्हेटिव्ह काय येतो, एन एक्स रेस टू एन मायनस वन. हा झाला आपला फॉर्म्युला. एटीन एक्स क्यूब साठी असेल एटीन थ्री एक्स स्क्वेअर प्लस लॉग ऑफ एक्स साठी काय, वन अपॉन एक्स. तर थ्री इंटू थ्री अपॉन एक्स प्लस टॅन ऑफ एक्स साठी फॉर्म्युला सेक्स स्क्वेअर एक्स, इथं प्लस फोर सेक्स स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू एटीन इंटू थ्री फिफ्टी फोर एक्स स्क्वेअर प्लस थ्री अपॉन एक्स प्लस फोर सेक्स स्क्वेअर एक्स, हे झालं आपलं डी वाय अपॉन डी एक्स.
क्वेश्चन 11 अंडर रूट साइन ऑफ टेन एक्स प्लस थ्री एक्स स्क्वेयर प्लस सेक ऑफ एक्स, हे आपला आहे वाय फंक्शन. डीवाय अपॉन डीएक्स, आता अंडर रूट एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, वन अपॉन टू रूट ऑफ एक्स. आता इथं वन अपॉन एक्सच्या जागी आहे साईन टॅन ऑफ एक्स, टू रूट ऑफ साईन टॅन ऑफ एक्स प्लस इन टू डी बाय डी एक्स. आता साईन टॅन ऑफ एक्स हे सुद्धा फंक्शन आहे, साईन टॅन ऑफ एक्स डिफरन्शिएट करून घेणार प्लस थ्री एक्स स्क्वेअर साठी काय, थ्री इंटू टू इंटू एक्स प्लस सेक एक्स साठी काय आपला फॉर्म्युला, सेक एक्स इंटू टॅन एक्स. इथंच लिहून घेऊया खाली सगळं, डीवाय अपॉन डी एक्स वन अपॉन टू रूट ऑफ साईन ऑफ टॅन ऑफ एक्स इंटू, आता साईन टॅन ऑफ एक्स ला डिफरन्शिएट कसं करणार, साईन एक्स साठी कॉस एक्स, कॉस टॅन ऑफ एक्स, पण टॅन ऑफ एक्स हे सुद्धा फंक्शन आहे त्याच्यामुळे त्यालाही डिफरन्शिएट करून घेणार, इंटू टॅन ऑफ एक्स प्लस हे झालं सिक एक्स प्लस सेक एक्स साठी काय आहे आपलं, सेक एक्स इंटू टॅन एक्स इज इक्वल्स टू वन अपॉन टू रूट ऑफ साईन एक्स इंटू टॅन एक्स जसंच तसं इंटू कॉस ऑफ टॅन एक्स. टॅन एक्स साठी आपलं फॉर्म्युला काय, सेक्स स्क्वेअर एक्स प्लस सिक्स एक्स प्लस सेक एक्स इंटू टॅन एक्स डीवाय अपॉन डी एक्स. नेक्स्ट क्वेश्चन 12th क्वेश्चन लॉग ऑफ 3 इंटू साईन एक्स स्क्वेअर प्लस 5 हे आहे आपलं फंक्शन वाय. आता याच्यामध्ये काय लॉग फंक्शन आहे, साईन फंक्शन आहे आणि एक्स स्क्वेअर पण आहे, तर आपल्याला तीन ठिकाणी डिफरन्शिएट करावं लागेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता लॉगचा जर बेस ए असेल आणि फंक्शन ए एक्स एक्स टू द बेस ए असेल तर त्याला डिफरन्शिएट कसं करतो, वन अपॉन एक्स आणि लॉग ऑफ ए जो बेस आहे त्याचा लॉग घेऊन टाकायचा, हा आपला फॉर्म्युला. आता आधी याला त्या पद्धतीने डिफरन्शिएट करून घेणार, डीवाय अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू वन अपॉन हे एक्सच्या जागी काय आहे, साईन एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे आपलं, ह्या एक्सच्या जागी इथं साईन एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे, साईन एक्स स्क्वेअर प्लस 5 हे आपलं एक्स आणि लॉग ऑफ 3 बेसचा लॉग इंटू, आता साईन एक्स स्क्वेअर प्लस 5 हे सुद्धा एक फंक्शन आहे त्याच्यामुळे डी बाय डी एक्स ऑफ साईन एक्स स्क्वेअर प्लस 5 इज इक्वल्स टू वन अपॉन साईन एक्स स्क्वेअर प्लस 5 जसंच तसं इंटू लॉग ऑफ 3. आता साईनसाठी आपण काय वापरतो, कॉस एक्स स्क्वेअर प्लस 5 आणि कॉस
एक्स स्क्वेअर प्लस फाइव हे सुद्धा एक फंक्शन आहे त्याच्यामुळे एक्स स्क्वेअर प्लस फाइव चा डी बाय डी एक्स इज इक्वल्स टू वन अपॉन साइन एक्स स्क्वेअर प्लस फाइव इंटू लॉग ऑफ थ्री इंटू कॉस एक्स स्क्वेअर प्लस फाइव आणि एक्स स्क्वेअर प्लस फाइव मध्ये काय एक्स स्क्वेअरचा लॉग काय येईल टू एक्स आणि फाइव हा कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे तो झिरो होऊन जाईल त्याचं कसं येईल वन अपॉन आता साईन एक्स स्क्वेअर प्लस फाइव आहे आणि कॉस एक्स स्क्वेअर प्लस फाइव आहे हे कसं आहे कॉस एक्स स्क्वेअर प्लस फाइव आणि साईन एक्स स्क्वेअर प्लस फाइव इंटू टू एक्स अपॉन लॉग ऑफ थ्री आता साईन कॉस अपॉन साईन काय येतं कॉट एक्स स्क्वेअर प्लस फाइव हे मधलं एक्स जसं असतं तसं इंटू टू एक्स अपॉन लॉग ऑफ थ्री डी वाय अपॉन डी एक्स नेक्स्ट क्वेश्चन नंबर थर्टीन लॉग ऑफ थ्री ए रेस टू एक्स अच्छा आता याच्यामध्ये काय लॉग फंक्शन आहे आणि ए रेस टू एक्स पण आहे हे आपलं आहे वाय फंक्शन आता लॉग ऑफ एक्स जर असेल आपलं तर आपण काय करतो वन अपॉन एक्स पण जर लॉगचा बेस ई नसेल त्याच्या जागी वेगळा आहे समजा आपला ए आहे आणि इथं एक्स आहे तर आपण कसं लिहितो वन अपॉन एक्स हे जसं असं तसं लिहितो फक्त आता ह्या जो बेस आहे त्याचा लॉग घेऊन टाकतो लॉग ऑफ ए आता हा फॉर्म्युला इथं वापरणार आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय अपॉन डी एक्स आता इथं काय लॉग ऑफ थ्री ए रेस टू एक्स आता एक्सच्या जागी काय आहे ए रेस टू एक्स टू ए रेस टू एक्स आता एक्सच्या जागी आपलं ए रेस टू एक्स तर इथं लिहून घेणार ए रेस टू एक्स आणि लॉग ऑफ ए म्हणजे काय आहे इथं थ्री लॉग ऑफ थ्री आणि ए रेस टू एक्स हे सुद्धा फंक्शन आहे एक त्याच्यामुळे डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स त्याला कसं करणार वन अपॉन ए रेस टू एक्स लॉग ऑफ थ्री आणि ए रेस टू एक्स साठी काय फॉर्म्युला आहे ए रेस टू एक्स आणि इंटू लॉग ऑफ ए हा फॉर्म्युला इथं वापरूया ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए आता ए रेस टू एक्स ए रेस टू एक्स ए रेस टू एक्स कॅन्सल तर उरेल काय लॉग ऑफ ए अपॉन लॉग ऑफ थ्री डी वाय अपॉन डी एक्स आता क्वेश्चन नंबर फोर्टीन लॉग ऑफ ए रेस टू एक्स त्याच्यात लॉग फंक्शन आहे आणि ए रेस टू एक्स हे सुद्धा फंक्शन आहे लॉग ऑफ एक्स साठी आपला डेरिव्हेटिव्ह काय येतो वन अपॉन एक्स तर डिफरन्शिएट आणि ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय ई रेस टू एक्स सेम त्याच्यात चेंज होत नाही हे दोन आपले फॉर्म्युले डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आता इथं लॉग ऑफ एक्स साठी काय डी वाय अपॉन डी एक्स लॉग ऑफ एक्स साठी डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एक्स वन अपॉन इथे एक्स काय आहे ई रेस टू एक्स इन टू तर ई रेस टू एक्स हे सुद्धा फंक्शन आहे त्याला सुद्धा डिफरन्शिएट करून घेऊया ई रेस टू एक्स इज इक्वल्स टू ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार ई रेस टू एक्स म्हणजे वन अपॉन ई रेस टू एक्स इन टू ई रेस टू एक्स ई रेस टू एक्स ई रेस टू एक्स कॅन्सल करणार वन नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फिफ्टीन लॉग ऑफ ई आता लॉग ऑफ ई हे एक कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असला तर तो येतो आपला झिरो कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असतो झिरो त्याच्यामुळे याचा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल झिरो क्वेश्चन नंबर सिक्स्टीन आता लॉग ऑफ फाईव्ह जरी असलं त्याचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा झिरो होऊन जाईल कारण लॉग ऑफ फाईव्ह हे सुद्धा एक कॉन्स्टंट आहे क्वेश्चन नंबर सिक्स्टीन फाईव्ह
थ्री टेन ऑफ एक्स। पहिल्या क्वेश्चन मध्ये याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये ई रेस टू एक्स होतं, इथं फक्त ई आहे, त्याच्यामुळे हा ए कॉन्स्टंट आणि इथं एक्स असल्यामुळे त्याला आपण डिफरन्शिएट करू शकतो। थ्री टेन ऑफ एक्स मायनस फाईव्ह कॉट ऑफ एक्स। आता जर आपला फॉर्म्युला काय आहे, ए रेस टू एक्स जर असेल तर आपण काय लिहितो, ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए। आता एच्या जागी इथं फाईव्ह आहे आणि हे फंक्शन आहे एक्सच्या जागी, तर डिफरन्शिएट हे आपला वाय फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स। डी वाय अपॉन डी एक्स फाईव्ह। आता इथं फाईव्ह रेस टू एक्स, आता इथं काय राहणार आपलं एक्स काय, थ्री टेन ऑफ एक्स मायनस फाईव्ह कॉट ऑफ एक्स, हे सगळं आहे पॉवर मध्ये इन टू, आणि ह्या आहे लॉग ऑफ ए, म्हणजे इथं ए इज इक्वल टू फाईव्ह, लॉग ऑफ फाईव्ह। पण आपलं हे जे फंक्शन आहे ते सुद्धा आपलं हे थ्री टेन ऑफ एक्स मायनस कॉट ऑफ एक्स हे फंक्शन आहे, त्याला सुद्धा डिफरन्शिएट करून घेणार त्या फंक्शनला। आता कसं येणार, डीवाय अपॉन डी एक्स फाईव्ह रेस टू थ्री टेन ऑफ एक्स मायनस फाईव्ह कॉट ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ फाईव्ह। आता इथं टॅन ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, थ्री सेक्स स्क्वेअर एक्स मायनस कॉट ऑफ एक्सचा मायनस कोसेक्स स्क्वेअर एक्स, मायनस ऑफ कोसेक्स स्क्वेअर एक्स। आता हे मायनस मायनस प्लस होऊन जाणार, म्हणजे इथं फाईव्ह थ्री टॅन एक्स मायनस फाईव्ह कॉट एक्स इंटू लॉग ऑफ फाईव्ह थ्री सिक्स स्क्वेअर एक्स प्लस, हे मायनस आणि मायनस प्लस होऊन जाणार, कोसेक स्क्वेअर एक्स डी वाय अपॉन डी एक्स। क्वेश्चन नंबर 70, टॅन क्यूब ऑफ एक्स टॅन क्यूब ऑफ कॉट ऑफ एक्स प्लस थ्री टॅन ए रेस टू थ्री साइन ऑफ एक्स, ए रेस टू साइन ऑफ एक्स। आता हे फंक्शन खूप मोठं वाटतंय आपल्याला, पण याला सोप्या पद्धतीनं करू शकतो। आता जर एखाद्या वेळेस एक्स रेस टू एन असेल तर त्यासाठी काय करतो आपण, एन एक्स रेस टू एन मायनस वन, हा आपला फॉर्म्युला। आता येत आहे याच्यामध्येही तसंच आहे, आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय अपॉन डी एक्स। इथं या पद्धतीने आधी एक्स रेस टू एन समजून याला डिफरन्शिएट करून घेणार, थ्री टॅन स्क्वेअर कॉट ऑफ एक्स, पण कॉट ऑफ एक्स हे सुद्धा फंक्शन आहे आणि टॅन कॉट ऑफ एक्स हे सुद्धा फंक्शन आहे, त्यासाठी आधी त्याला डिफरन्शिएट करून घ्या टॅन ऑफ कॉट ऑफ एक्स आणि प्लस हे बाकीचं फंक्शन, टॅन ऑफ ए रेस टू साइन ऑफ एक्स, म्हणजे हे सुद्धा एक फंक्शन आहे, थ्री टॅनसाठी काय सेक्स स्क्वेअर एक्स, सेक्स स्क्वेअर आणि हे ए रेस टू साइन ऑफ एक्स इज इक्वल्स टू आणि डी वाय डी एक्स ऑफ ए रेस टू साइन ऑफ एक्स हे सुद्धा एक फंक्शन आहे। आता इथं थ्री टॅन स्क्वेअर कॉट ऑफ एक्स इंटू टॅन ऑफ कॉट ऑफ एक्स, टॅनचं काय येणार सेक्स स्क्वेअर कॉट ऑफ एक्स, पण कॉट ऑफ एक्स हे सुद्धा फंक्शन आहे, त्याच्यामुळे डी वाय डी एक्स ऑफ कॉट ऑफ एक्स। आता प्लस थ्री सेक्स स्क्वेअर ए रेस टू साइन ऑफ एक्स, आणि ए रेस टू एक्स साठी फॉर्म्युला काय आपला, ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए। आता इथं काय आहे,
into d by dx of a raised to sine of x is equals to 3 tan square cot of x into sec square cot of x आणि cot of x चा डेरिव्हेटिव्ह काय मायनस इथे c आलंय म्हणजे इथे मायनस लागणार cos x स्क्वेअर x इथे प्लस आता हे खालचं फंक्शन 3 sec square a raised to sin of x into आता a raised to sin of x साठी ह्या फॉर्म्युले a raised to x log of a या पद्धतीने त्याला डिफरेंशिएट करणार तर कसं येईल a raised to x म्हणजे a raised to sin of x आपला x काय आहे sin of x into log of a आता sin of x हे सुद्धा फंक्शन आहे त्याला त्याच्यामुळे त्याला डिफरेंशिएट करून घेणार ते कसं येईल a raised d by dx of sin of x आता पूर्ण फंक्शन लिहून घेऊया 3 tan of 3 tan square cot of x into sec square cot of x minus cosec square x plus 3 sec square a raised to sin x into a raised to sin x into log a आणि इथं d by dx of sin x साठी cos x हे झालं आपलं आन्सर थोडं जरा मोठं झालं नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 18 root of tan of x plus 5 x plus 5 आता याच्यात तीन फंक्शन आहेत परत हे आपलं y फंक्शन इथे रूट फंक्शन आहे परत tan आहे आणि x plus आहे x plus 5 हे पण फंक्शन आहे आता याला डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x आणि tan x चा आपला डेरिव्हेटिव्ह काय येतो sec स्क्वेअर x आणि जर रूट एक्स असला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन 2 रूट ऑफ एक्स आता या फॉर्म्युलेमध्ये आपण हे आन्सर टाकणार आता रूट ऑफ टॅन ऑफ एक्स प्लस 5 आता याच्यात रूट ऑफ 2 रेस टू 1 अपॉन 2 रूट ऑफ हे टॅन ऑफ एक्स प्लस 5 याचं काम झालं पण आता टॅन ऑफ एक्स प्लस 5 हे सुद्धा फंक्शन आहे त्याला त्याच्यामुळं त्यालाही डिफरेंशिएट करून घेणार टॅन ऑफ एक्स प्लस 5 इज इक्वल्स टू 1 अपॉन 2 रूट ऑफ टॅन ऑफ एक्स प्लस 5 इंटू टॅन ऑफ एक्स प्लस 5 एक्स प्लस 5 वेगळं आहे टॅन साठी काय फॉर्म्युला आहे सेक्स स्क्वेअर एक्स इंटू सेक्स स्क्वेअर पण आपलं एक्स एक इथं एक्सच्या जागी काय एक्स प्लस 5 एक्स प्लस 5 आता एक्स प्लस 5 हे सुद्धा फंक्शन आहे त्याच्यामुळे त्यालाही डिफरन्शिएट करून घेणार एक्स प्लस 5 इज इक्वल्स टू 1 अपॉन 2 अंडर रूट ऑफ टॅन ऑफ एक्स प्लस 5 इंटू सेक्स स्क्वेअर एक्स प्लस 5 आता एक्स प्लस 5 साठी एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 आणि प्लस 5 तर कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे 0 होऊन जाईल याचं कसं येईल 1 प्लस 0 त्याच्यामुळे याचं काय नाही उरलं काय फक्त सेक्स स्क्वेअर एक्स प्लस 5 अपॉन 2 अंडर रूट ऑफ टॅन ऑफ एक्स प्लस 5 क्वेश्चन नंबर 19 वाय इज इक्वल्स टू e raised to tan of x
आता इथं कसं ई रेस टू टेन ऑफ एक्स, आता ई रेस टू एक्स साठी आपला फॉर्म्युला काय आहे ई रेस टू एक्स, पण इथे एक्स आहे का, एक्सच्या जागी आहे टेन ऑफ एक्स, त्याच्यामुळे ई रेस टू टेन ऑफ एक्स असंच तसं. पण टेन ऑफ एक्स हे सुद्धा फंक्शन आहे, त्याच्यामुळे डी बाय डी एक्स ऑफ टेन ऑफ एक्स. आणि टेन ऑफ एक्स काय आहे आपला डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू ई रेस टू टेन ऑफ एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स dy upon dx. Question number 20, cube root of 20 cube root of sine of log of x plus under root of साइन ऑफ कॉस ऑफ एक्स. आता इथं क्यूब रूट आहे, तर आता समजा एक्स रेस टू ही वन बाय थ्री आहे, तर कसे येणार एक्स रेस टू वन बाय, इथं वन बाय थ्री आधी, त्याच्यानंतर एक्स रेस टू वन बाय थ्री मायनस वन. हा फॉर्म्युला कसं काढला आपण, एक्स रेस टू एन असतो ना, तर त्याच्यात कसं लिहितो एक्स रेस टू एन मध्ये एक्स रेस एन एक्स रेस टू एन मायनस वन. आता त्या पद्धतीनं इथं एनच्या जागी वन बाय थ्री आहे, तर वन बाय थ्री इथं आणि एक्स रेस टू वन बाय थ्री मायनस वन. आता इथं कसं येणार वन बाय थ्री एक्स रेस टू मायनस टू बाय थ्री इज इक्वल्स टू वन ऑफ वन वन बाय थ्री इंटू एक्स रेस टू टू बाय थ्री खालच्या बाजूला. त्याच पद्धतीनं याचं कसं येईल वन बाय थ्री, हा फॉर्म्युला वापरू याच्यात टाकूया वन बाय थ्री अपॉन साइन ऑफ लॉग ऑफ एक्स त्याचा टू बाय थ्री पॉवर. पण साइन ऑफ लॉग ऑफ एक्स हे सुद्धा फंक्शन आहे, त्याच्यामुळे त्यालाही डिफरन्शिएट करून घेऊया साइन ऑफ लॉग ऑफ एक्स आणि प्लस हे नेक्स्ट फंक्शन. आता रूट फंक्शन तर आपल्याला माहितीच आहे वन अपॉन टू रूट ऑफ साइन ऑफ कॉस ऑफ एक्स. आता साइन ऑफ कॉस ऑफ एक्स हे सुद्धा फंक्शन आहे, त्याच्यामुळे त्याला डिफरन्शिएट करून घेणार कॉस ऑफ एक्स. इज इक्वल्स टू वन बाय थ्री साइन ऑफ लॉग ऑफ एक्स रेस टू टू बाय थ्री, आधी साइन ऑफ लॉग साइन ऑफ एक्स साठी काय फॉर्म्युला कॉस ऑफ एक्स, कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस आणि लॉग ऑफ एक्स हे सुद्धा फंक्शन आहे, त्याच्यामुळे त्यालाही डिफरन्शिएट करून घेणार लॉग ऑफ एक्स. हे पुढचं वन अपॉन टू अंडर रूट ऑफ साइन ऑफ कॉस ऑफ एक्स. आणि साइन ऑफ कॉस ऑफ एक्सचं कसं कॉस ऑफ एक्स, आणि कॉस ऑफ एक्स हे सुद्धा फंक्शन आहे, त्याच्यामुळे कॉस ऑफ एक्सला डिफरन्शिएट करून घेणार. आता लास्ट स्टेप इज इक्वल्स टू वन अपॉन थ्री साइन ऑफ लॉग ऑफ एक्स रेस टू टू बाय थ्री इंटू कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ एक्सचा डेरिवेटिव वन अपॉन एक्स प्लस वन अपॉन याचं जसंच तसं टू रूट साइन ऑफ एक्स, साइन ऑफ एक्स नाही आहे इथं कॉस ऑफ एक्स, आणि कॉस ऑफ एक्स जसं असतं सर, आणि इथं डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ एक्स आहे ना, डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ एक्स, तर याचं कसं येणार मायनस साइन ऑफ एक्स.
இந்த லெவல்ல dy upon dx बाकी जी प्रॉब्लम अपन पुढच्या व्हिडिओ मध्ये सॉल्व करूया.